आश्रम शाळेत सहभागी न केल्याने बिलोली तालुक्यातील स्वयंपाकी अशोक शेकलोड यांनी अप्पर आयुक्तांना आत्मदहनाचा इशारा दिला आहे. बिलोली तालुक्यातील अर्जापूर येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत शेकलोड अशोक मारुती हे गेल्या 2006 पासून या शाळेत कार्यरत होते तर 30 एप्रिल 2016 पासून ही शाळा भौतिक सुविधा आणि विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या आदेशाने ही शाळा बंद करण्यात आली. त्या शाळेत 19 कर्मचारी होते, मात्र आता शिल्लक 5 कर्मचारी आहेत. त्यामधील शेकलोड हे गेल्या 2 वर्षांपासून बिलोली ते ठाणे असे फेऱ्या मारत आहे. त्यांना नोकरीवर घेण्यास टाळाटाळ करत आहे. त्यांना 4 वेळेस वेगवेगळ्या संस्थेत रुजू होण्यासाठी ऑर्डरही देण्यात आली होती, मात्र त्या संस्थेने रुजू करून घेतले नाही. आदिवासी अनुदानित आदिवासी आश्रम शाळा अर्जापूर तालुका बिलोली जिल्हा नांदेड या शाळेत असतावेळेस या शाळेची मान्यता बंद केल्यामुळे ही शाळा बंद झाली व मला कार्यमुक्ती मला ठाण्याला केली आणि तिथं ठाण्यास मी गेल्यानंतर आजपर्यंत एटी साहेबांनी मला 4 ऑर्डर दिले. पहिली ऑर्डर मला गंजाड, त्या मुख्याध्यापकाने मला काय ते कारण दाखवून हाकलून लावले. ते कारण मला द्या, मला लेखी पत्र द्या सांगितल्यास त्यांनी मला लेखी दिले नाहीत. व तिथून मी प्रकल्प डहाणूला गेल्यानंतर तिथले पी ओ साहेबांनी मला सांगितले की बाबा तुम्ही ठाण्याला जा आणि ठाण्याने दुसरा एक लेटर आणा किंवा ऑर्डर आणा, आम्ही अजून दुसऱ्या शाळेवर पाठवू. मग लगेच अजून दुसरी ऑर्डर घेऊन मी ठाण्याहून आल्यावर त्यांनी मला कोसबाड हिला या शाळेत पाठवले. तिथल्याही मुख्याध्यापकानं व तिथले संस्था आणि मुख्याध्यापक मिसळून मला तिथल्या गावातले कार्यकर्त्याला सांगून मला हाकलून लावले. त्याच्यानंतर मी जेव्हा ठाण्याला गेलो त्या ठाण्याचे एटी साहेबांनी मला दुसरी ऑर्डर दिली आणि ते ऑर्डर मला पुणे जिल्हा तालुका मावळ आणि गाव कामशेत या शाळेवर दिल्यानंतर महर्षी कर्वेंची ती संस्था होती त्या संस्थेतही गेल्यानंतर मला तिथेही मुख्याध्यापकानं मला त्रास देऊन व ते म्हणलं सांगितले की बाबा आमची संस्था आमच्या संस्थेमध्ये कोणा दुसऱ्या अतिरिक्त कर्मचाऱ्याला घेता येणार नाही असं सांगून मला लेखी द्या म्हणजे लेखी दिले नाहीत व मला हाकलून लावले. त्याच्यानंतर एटी साहेबाच्या दरबारी मी जाऊन 7/7/2018 रोजी मी आत्मदहनाचं पत्र देण्यास गेलो असतो. त्या दिवशी मला संस्था म्हणजे एटी साहेबांना समजून सांगून बाबा आम्ही तुम्हाला दुसरी ऑर्डर देऊ असे ऑर्डर देऊन मला आजपर्यंत 4 ऑर्डर दिले. व मी ओतूरच्या शाळेवर बी गेल्या असता तिथल्याही मुख्याध्यापकानं व संस्थाचालकानं मला म्हणजे दबाव देऊन तुम्हाला असं लावलं मी तसं करेन तुम्हाला असं करेन म्हणून मला तेव्हा बी हाकलून लावले. यामुळे शेकलोड यांनी अप्पर आयुक्त आदिवासी विकास ठाणे यांना पत्र देऊन माझे समायोजन न झाल्यामुळे माझ्यावर आणि कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे, माझे वेतन थांबल्यामुळे माझ्याकडे आपल्या कार्यालयात येण्यासाठी पैसे नाहीत आणि मी कर्जबाजारी होऊन हताश बसलो आहे, माझे समायोजन न झाल्यास किंवा वेतन न मिळाल्यास 2 जुलै रोजी 11 वाजता आपल्या कार्यालयात विष पिऊन आत्मदहन करणार आहे, याची गांभीर्याने दखल घ्यावी, होणाऱ्या परिणामास आपले प्रशासन जबाबदार राहील असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. कलासपोर फक्त हे स्वयंपाक करणे झाडू मारण्याचं काम करतात, यांना अभ्यास नाही हे लक्षात त्यांच्या एटी साहेबाच्या बी आलेल्या आहे, संस्थेच्या बी आहे, मुख्याध्यापकाच्या बी, म्हणून यांनी त्रास देण्याचं काम करत आहे. कारमध्ये माझ्याकडे पत्नी, 2 मुली व माझे आई वडील आहेत आणि या आज मी आई वडिलाला व माझ्या पत्नीला 2 मुलीला पोसण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीत, म्हणून मी त्यांचा त्रास पाहून मी आत्मदहनाचा प्रयत्न करत आहे आणि मी आत्महत्या करणार म्हणजे करणार. 2 तारखेला 2/7/2018 रोजी ठीक मी ठाणे ऑफिस अपर आयुक्त ठाणे या जागी मी आत्मदहन करणार आहे आणि ते आत्मदहन करण्यास जबाबदार हे शासकीय कर्मचारी व संस्थाचालक व हे सरकार ह्या 3 मिक्स करून यांना जबाबदार धरला जावा अशी माझी कळकळीची विनंती आहे. बिलोलीहून सय्यद रियाज, AINews औरंगाबाद.